सांगलीच्या मिरजमध्ये शिवसेनेच्या दोन गटाचे कार्यकर्ते आपापसात भिडल्याची घटना घडली. शिवसेना कार्यालयाच्या जागेवरून दोन्ही गट आमनेसामने आले. कार्यालयाच्या मालकी हक्कावरून ठाकरे आणि शिंदे गटामध्ये हा राडा झालाय. आपण अधिकचे अपडेट जाणून घेऊ. कुलदीप माने आपल्यासोबत आहे. कुलदीप, शिवसेना कार्यालयाच्या जागा मालकी हक्कावरून आता दोन्ही गट भिडलेले पाहायला मिळत आहेत, काय नक्की प्रकार आहे? दीपक, आपण पाहतोय ज्या यावेळी शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर अनेक भागामध्ये ठिकाणी अशा प्रकारचे जागा मालकीवरून दोन गटामध्ये वादावाद झाले, तसाच प्रकार हा मिरजेमध्ये घडलाय. खरं तर या हा जो वाद आहे तो गणेश उत्सव काळामध्ये देखील उफाळून आला होता, मात्र त्यावेळी पोलीस प्रशासनानं मध्यस्थी करून ज्या ठिकाणी मिरजेमध्ये कमान उभारली जाते त्यावेळी देखील अशा पद्धतीचा वाद दोन्ही गटामध्ये झाला होता. आणि आता जो वाद झाला यामध्ये उद्धव ठाकरे गटाच्या एका गटानं ज्यावेळी पत्र्याचे शेड उभारून त्या ठिकाणी जागेवरती जनसंपर्क कार्यालय सुरू केलं, त्याची तक्रार या ठिकाणी एकनाथ शिंदे गटातील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी महापालिकेला दिली. आणि ज्यावेळी महापालिकेचे पदाधिकारी त्या ठिकाणी तक्रारीनुसार घटनास्थळी आले त्यावेळी हा सगळा प्रकार झालेला दिसून येतो. यामध्ये ठाकरे आणि शिंदे गटाचे शिवसैनिक जे आहेत ते एकमेकांना भिडलेले आहेत आणि यांच्यामध्ये बाचाबाची देखील झाली. आणि दोन्ही गटाकडून या जागेवरती कार्यालयाचा जागा मालकीचा देखील दावा करण्यात येतोय. सध्या दोन्ही गटांमध्ये काही काळ बाचाबाची झाल्यानंतर तणावपूर्ण शांतता आहे. महापालिकेचे देखील कर्मचारी घटनास्थळी असल्यामुळे अधिकच गोंधळ निर्माण झाला, त्यामुळे आता पुढे नेमकं याबाबत काय भूमिका प्रशासन घेत आहे हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे. कुलदीप, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. आपण पुन्हा एकदा जाणून घेऊ की हा नक्की जो राडा झाला तो नक्की कशामुळे झाला, काय नेमकं कार्यकर्त्यांची बाचाबाची. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.